जेव्हा जेव्हा झोपडपट्टी निर्मूलन हा एक मुद्दा येतो, झोपडपट्टी मुक्त शहर आपण करायला जातो आणि तिथे इमारती उभ्या राहतात, सामान्य माणूस त्या इमारतीचा मेंटेनन्स भरू शकत नाही, त्याचं विस्थापन पुन्हा उपनगरांमध्ये होतं, म्हणजे मूळ रहिवासी शहरांच्या बाहेर या विकासाच्या धोरणांमुळे फेकला जातो. आणि महाराष्ट्रातून खास करून मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला तो याच विकास धोरणांमुळे. म्हणूनच आपण आता सेल्फ रिडेव्हलपमेंटचं धोरण आणलं आहे. आता तुम्हाला बिल्डरची आवश्यकता नाही आहे. मी 14 वेगवेगळे GR काढून सेल्फ रिडेव्हलपमेंट करता सगळ्या प्रकारच्या सवलती देऊन टाकल्या. आणि आता लोक स्वतःची जी सोसायटी आहे तेच डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून त्या ठिकाणी सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत यांना बाहेर जाण्याची आवश्यकता नाही, मराठी माणसाला बाहेर जायची आवश्यकता नाही. मराठी माणूस आता स्वतःच स्वतःच्या सोसायटीचा डेव्हलपमेंट करेल, त्यालाच कॉर्पस मिळेल आणि त्यालाच मेंटेनन्स देखील मिळेल.